गौरी गणपतीच्या दरम्यान सोसायटीमध्ये रांगोळी कॉम्पिटिशन होतं, त्यामध्ये काढलेली मी ही रांगोळी आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच रांगोळी काढत असाल किंवा लहान मुलं तुमच्यातली रांगोळी काढणार असतील 7वी 8वी किंवा 5वी 6वीची, तर त्यांच्यासाठी ही मी सोप्या पद्धतीने रांगोळी कशी काढायची हे सांगणार आहे. आणि ही ती रांगोळी आहे. चला तर सुरू करूया रांगोळी कशी काढायची. तर इथे मी लाईन मारून घेतलेली आहे. एकदम फेंट मारायची आहे पहिल्यांदा. दोन्हीकडे लाईन मारून घ्यायची आहे आणि मधून ते कनेक्ट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आणि इथे पण मी आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, तर हे मी काढती आहे प्लॅस्टिकची बॅग. तर प्लॅस्टिकच्या बॅगचे हे बंद काढलेले आहे. त्याच्यानंतर हा गोल आकार देऊन घेतलेला आहे ते थोडासा. परत इथे आतल्या साईडने परत आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे प्लॅस्टिकची बॅगचे बंद आपले तयार झाले. एकदम सिंपल पद्धत आहे, जास्त काही अवघड नाही आहे. म्हणून तर म्हटलं तुमच्या घरातली मुलं पण एकदम सिंपल पद्धतीने अशा रांगोळी काढू शकतात आणि एकदम व्यवस्थित. आणि आता समजा ती साईडला गेली आहे, तर ही अशी बोटाने त्याला आकार देऊन ती व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे, म्हणजे दिसताना पण अट्रॅक्टिव्ह दिसते रांगोळी आपली. आता रांगोळी आपली काढून झालेली, म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी काढून झालेली रांगोळी नाही, तर इथे आपल्याला गोल काढायचा आहे. तर आता समजा तुमच्याकडे गोल काढण्यासाठी काही नाही, तर अशा वेळेला काय करायचं, तर घरामध्ये तुमच्या एखादी प्लेट असते, त्या प्लेटचा वापर करून आपण इथे रांगोळी काढायची आहे. तर प्लेटचा वापर करताना पण काही वेळेला कसं होतं, प्लेट उलटी ठेवली की ती काढताना रांगोळी सगळी विस्कटते. तर ह्याच्यासाठी काय करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जी आपण प्लॅस्टिकची पिशवी काढून घेतली आहे ती मी आणखीन रांगोळी घालून, म्हणजे काढून ती थोडीशी अशी डार्क करून घेतो, कारण आपण मगाशी एकदम फेंट काढली होती. आता आपण ती थोडी डार्क करणार आहे आणि नंतर आपण जेव्हा फिनिशिंगला डार्क करू त्यावेळेला ती आणखीन उठून दिसणार आहे. तर इथे मी अशी मोठी प्लेट वापरलेली आहे आणि प्लेट उचलताना ती प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून तिथे मी एक काडी घातलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि आता बरोबर साईडने आता आपण रांगोळी टाकायची आहे, म्हणजे आपला गोलाकार तयार होतो. असं केल्यामुळं ना, काडी ठेवल्यामुळे आपल्याला जी आपली प्लेट आहे ती न विस्कटता व्यवस्थित उचलता येते. सिंपल पद्धत आहे आणि एकदम इझिली निघते पण आणि रांगोळी पण विस्कटत नाही. हे बघा, कुठेही आपली रांगोळी विस्कटलेली नाही आहे, व्यवस्थित आपला गोल निघालेला आहे. आणि जिथे काडी होती तिथे पण आपण थोडीशी रांगोळी घालून घ्यायची आहे. आता आपण इथे पृथ्वी काढतो आहे, तर पृथ्वीसाठी इथे ग्रीन लाईन काढून घेते, म्हणजे हिरवळ. तर तुम्ही कसंही काढू शकता, तुम्हाला जशी हवी आहे तशी. पण इथे फेस काढायचा आहे आपल्याला, त्यामुळे आपण साईडलाच फक्त ग्रीन कलर देऊन घेणार आहे आणि मध्ये ब्ल्यू कलर देणार आहे. तर ग्रीनमध्ये तुम्ही डार्क ग्रीन वापरू शकता, लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन एकत्र करून वापरू शकता. तर इथे मी एका ठिकाणी डार्क ग्रीन वापरलं आणि एका ठिकाणी लाईट आणि डार्क दोन्ही मिक्स करून वापरलं, जेणेकरून कलरमध्ये थोडासा चेंजेस दिसेल. आणि अशा पद्धतीने आता हे दोन्हीकडे काढून घेतली आहे मी तिन्हीकडे व्यवस्थित. आणि तुम्हाला जर हाताने अशी रांगोळी भरायला कम्फर्टेबल वाटत नसेल, तर रांगोळी मध्ये कलर भरण्यासाठी एक छोटीशी डबी मिळते, त्याचाही तुम्ही इथे वापर करू शकता. आता मी इथे त्याचाच वापर करते, जेणेकरून ती व्यवस्थित रांगोळी बसेल. हे बघा, आणि एकसारखी रांगोळी ह्याच्यामुळे पडते, फिनिशिंग पण खूप छान येतं. आणि ही रेग्युलर जी रांगोळी असते त्याच्याच हे मी ही रांगोळी काढलेली आहे. संस्कार भारतीची रांगोळी इथे मी वापरलेली नाही आहे. आपली जी रेग्युलर रांगोळी असते त्याच रांगोळीचा इथे मी वापर केलेला आहे. आता आपण इथे मध्ये जे भाग राहिलेला आहे कलर करायचा, तिथे आपण ब्ल्यू कलर देणार आहे. तर इथे ह्याच डबीच्या मदतीने मी सगळीकडे ब्ल्यू कलर देऊन घेते. आणि खूप इझी होतो आहे कलर देऊन, तुम्ही पाहू शकता. जास्त वेळ लागत नाही आहे ह्याला कलर द्यायला. आणि कलर विस्कटत पण नाही, बाहेर जात नाही, काही नाही, एकदम इझी होतं. आणि दिसायला पण फिनिशिंग खूप छान दिसतं. आणि जिथे राहिलं आहे वाटतं आहे, तर तुम्ही काय करा, थोडंसं डबी तिरकी धरून टॅप केलं की परत ते व्यवस्थित इथे कलर पडतो. आणि जर कुठे बाहेर कलर गेला असला तरी टेन्शन घेऊ नका, नंतर आपण फिनिशिंगमध्ये तो कवर करून घेऊ शकतो. तर आता जी आपण बॉर्डर काढलेली होती पृथ्वीचं हिरवळ दाखवायला,
तर त्याला मी ग्रीन कलरने आउटलाईन करते आहे, म्हणजे ते उठून दिसेल त्याच्यामध्ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही रांगोळी काढताना आउटलाईन द्यायची आहे. आउटलाईन जेवढी तुम्ही द्याल तेवढी रांगोळी तुमची उठून दिसेल. तर आता आपण पांढरा जो गोल काढला होता पृथ्वीचा, तर त्याला पण मी ब्लॅक कलरची आउटलाईन देते, जेणेकरून पृथ्वी ही आपली उठून दिसेल. आणि ही आउटलाईन देताना मी, तुम्ही पाहू शकताय, आउटलाईन थोडी अर्धी दिली आहे. आणि त्याच्यानंतर मग मी डोळे वगैरे जे आहेत ते पण काढायला घेतलेत, कारण नंतर आउटलाईन दिल्यानंतर आपल्याला ते काढताना डिफिकल्ट जाऊ शकतात त्यामुळे. आणि ब्लॅक कलर आता मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो, त्यामुळे तुम्ही ब्लॅक कलर वापरू शकता. आणि जर तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही ब्राऊन कलरचा पण वापर करू शकता. तर इथे पहिल्यांदा आपण भुवया किंवा ॲब्रोज काढून घेऊया. तर इथे मी ॲब्रोज काढून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आता आपण व्हाईट कलरचा वापर करून डोळे काढून घेणार आहे. खाली गोलाकार द्यायचे आहेत फक्त, आणि मध्ये मग आपण ब्लॅक कलरने ब्लॅक कलर घालायचा आहे. आणि आपले हे डोळे तयार झालेले आहेत. आता आपण काय करायचे आहेत, आउटलाईन जी राहिलेली आहे ती थोडीशी करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण पृथ्वीचे ओठ पण काढून घ्यायचे आहेत. तर इथे रेग्युलर ओठ काढायचे नाहीत, ओठ उलटे काढायचे आहेत आपल्याला. ती सॅड दाखवायचं आहे ना आपल्याला, त्यामुळे उलटे ओठ काढून घ्यायचे आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता आउटलाईन काढताना थोडी बाहेर गेली तरी ती मी बोटाने कवर करते आहे, म्हणजे ते फिनिशिंगमध्ये एकसारखी दिसेल. आणि अशा पद्धतीने मी आउटलाईन पहिल्यांदा काढून घेते. आणि आउटलाईन झाली की मग आपण ओठ काढून घेऊया. आउटलाईन काढून झाली आहे, आता आपण ओठ काढून घेऊया. एकदम सिम्पल पद्धत दाखवते आहे मी, जास्त काही डिफिकल्ट तुम्हाला दाखवत नाही आहे. तर आपली ही पृथ्वी तयार झालेली आहे. आणि नंतर मग मी ना ते डोळ्यातून ठेंब दाखवण्यासाठी पूर्ण रांगोळी झाल्यानंतर दोन ठेंब असे काढलेले आहे, आत्ता काढलेले नाही आहेत. आणि ते पण मी शूट करायचे विसरले, पण जसे आपण रांगोळीने छोट्या छोट्या ठिपक्या देतो तशीच मी तिथे पण दिले. आता आपण पिशवीला कलर देणार आहे, तर इथे तुम्ही लाईट ब्ल्यू कलर देऊ शकता, पण पृथ्वी आपली ब्ल्यू कलरची आहे त्यामुळे मी इथे व्हाईट कलरचा यूज करते. व्हाईट कलरने आपण इथे पिशवीला कलर करायचा. आणि इथे डब्बीच्या साह्यानंच मी त्या कलर करून घेते आहे. आणि इझी होतं, तुम्ही पाहू शकताय फिनिशिंग पण किती छान आलं आहे. आणि इझिली हा कलर देऊन झालेला आहे. आता पिशवीला तर कलर दिला आहे आपण, आता बंद आहे त्यांना पण द्यायचा आहे. व्यवस्थित कलर देऊन घ्यायचा आहे. मधला जो बंदाचा भाग आहे तिथे आपण द्यायचा नाही आहे कलर, तिथे आपण ब्राऊन कलर देणार आहे. आणि पांढऱ्या पिशवीला मी साईडून ब्राऊन कलरची बॉर्डर केलेली आहे. आणि ब्राऊन नंतर मग परत येल्लो असं शेडिंग दिलेलं आहे. तुम्हाला जसं हवं आहे तसं देऊ शकता, पण मी ते थोडंसं शेडिंग नंतर लाईट केलं आहे, म्हणजे दिसताना खूप छान दिसतं. आता इथे आपण पृथ्वी काढून झाल्यानंतर आपण आता इथे ब्राऊन कलरचा वापर करणार आहे. तर तुम्ही इथे तुम्हाला हवा असेल तो कलर देऊ शकता. तर मी इथे गाण्याच्या साह्याने देते, पण गाण्याने मला थोडंसं डिफिकल्ट जात होतं कलर हे करण्यासाठी. आणि हा कलर थोडा ज्यादा द्यायचा होता त्यामुळे मी इथे गाण्याचाच वापर केलेला आहे. आणि नंतर मग परत जिथे मध्ये मध्ये राहतं तिथे डब्बीच्या साह्याने मग परत कलर दिलेला आहे. तर आता हा मधला जो भाग आहे
प्लास्टिकच्या पिशवीचा बंद वगैरे आणि जो मधला राहिलेला भाग तो पण आपण ह्या डब्बीच्या साह्याने कलर करून घेणार आहे. आणि साईडच्या ज्या बॉर्डर वगैरे आहेत त्या पण आपण डब्बीच्या साह्यानेच कलर करणार आहे. एकदम सोपी पद्धत सांगते आहे मी तुम्हाला. आणि हां, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आणखीन तुम्हाला जर असे वेगवेगळे डिझाईन हवे असतील रांगोळीचे सिंपल पद्धतीने, तसंही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर आता तुम्ही ते पाहू शकताय, आपला चॉकलेटी कलर देऊन झालेला आहे. कुठे कमी वाटत असेल तर तुम्ही आणखीन देऊ शकताय. तर आता ह्याच्यानंतर मी देणार आहे पिवळा कलर. तर साईडला जी पेंटिंग दिसते ती स्वामी समर्थांची मी पेंटिंग काढलेली रांगोळी काढलेली आहे ती आहे. आणि इथे मी आता पिवळा कलर द्यायला घेतलेला आहे. आणि ह्याच्या आधीही लिपन आर्टचे दोन मी व्हिडिओ तीन व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. जर कोणी अजून पाहिले नसाल तर नक्की चेक करा. त्याच्यामध्ये स्वामी समर्थांचे आहे, आरशापासूनचे लिपन आर्ट आहेत, वेगवेगळे आहे, नक्की चेक करा. आता मी इथे पिवळा कलर देऊन घेतलेला आहे. सगळीकडे व्यवस्थित द्यायचा आहे आपण कलर. आणि कलर भरताना रांगोळीमध्ये जास्त घाई करायची नाही, निवांत कलर भरायचे आहेत. कारण जसे तुम्ही कलर भराल त्याच्यावरतीच रांगोळीचं तुमच्या अट्रॅक्शन अवलंबून असतं त्यामुळे. तर आता कलर देऊन झालेला आहे. आता मी काय करणार आहे, वरती हेल्प मी लिहिणार आहे. तर ते पण मी लिहून घेते. पण त्याच्या आधी मी पिशवी आहे ती प्लॅस्टिकच्या पिशवीला आउटलाईन करून घेते. परत मागाशी आपण केली होती एकदा, आणखीन एकदा करायचे आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं तसं आउटलाईन केल्यामुळे उठून दिसते ती पिशवी. आउटलाईन केल्यामुळे पिशवी पाहू शकता किती छान दिसायला लागले. तर आता वरती मी हेल्प मी लिहिणार आहे. पहिल्यांदा फेंटमध्ये लिहा जर तुम्ही म्हणजे नवीन असाल तर, आणि नंतर मग तुम्ही डार्कमध्ये लिहून घ्या. आणि जर समजा लिहिताना तुमचं चुकलं तर काय करायचं हेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेणेकरून तुमची जर रांगोळीमध्ये असं लिहिताना चूक झाली तर काय करायचं हे पण तुम्हाला इथे मी समजावून किंवा दाखवणार आहे. कारण बरेच जणां पहिल्यांदा काढत असतात त्यावेळेला चुका होतात. तर त्या चुका झाल्यानंतर रांगोळी खराब झाली असं प्रत्येकाला वाटतं, पण तसं नाही आहे. चुकल्यानंतर तुम्ही पण परत ते व्यवस्थित करून रांगोळी आहे तशी व्यवस्थित करू शकता. तर आता इथे हेल्प मी लिहिलेलं आहे. तुम्ही नवीन असाल तर फेंट लिहा आणि नंतर मग परत त्याला डबल त्याच्यावरती रांगोळी घालून परत लिहू शकताय, म्हणजे ते परत डार्क होतं. तर आता मला तरी सवय झाली आहे त्यामुळे मी एकदाच लिहून घेतलेलं आहे. तर आता इथे मी खाली पण ऑरेंज कलर देऊन घेणार आहे हा असा, जसं आपण मगाशी डब्बीने कलर भरले तसं. तर इथे सेम नो टू प्लॅस्टिक असं लिहिणार आहे मी. तर इथे पहिल्यांदा मी तुम्हाला फेंट लिहून दाखवते आहे. आणि इथे लिहिताना मी एक चूक मुद्दाम केलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असं काहीतरी चुकलं तर आपण काय करायचं. तर पूर्ण तुम्ही एका लाईनमध्ये पण लिहू शकता, पण एका लाईनमध्ये लिहिल्यानंतर ना ते एवढं खास नाही दिसत, त्यामुळे मी काय केलं थोडं वरती थोडं खाली लिहिलं आहे. तर आता टू खाली ते टू प्लॅस्टिक खाली लिहिणार आहे. तर मी इथे पी काढताना पीची लाईन मुद्दाम मोठी काढली जेणेकरून तुम्हाला दाखवायचं होतं की चूक झाली तर मग ती आपण दुरुस्त कशी करायची. तर इथे पीची लाईन मी मोठी काढली आणि माझ्यानंतर म्हणजे नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की हे आपण व्यवस्थित कसं करायचं. तर आता इथे मी पूर्ण प्लॅस्टिकचं स्पेलिंग लिहून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आपण असं चुकलं तर काय करायचं. आणि जास्त टेन्शन घ्यायचं नाही, चुकलं आहे तर आपण त्या चुकीमधूनच शिकत असतो, त्यामुळे रिलॅक्स राहून रांगोळी काढत जा. तर आता काय करायचं आहे, आपल्याकडे ती कलरची डबी आहे ती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये ऑरेंज कलर घालून घ्यायचा आहे आणि ऑरेंज कलरने आपण जिथे चुकलेलं आहे तिथे थोडा कलर घालून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे ती आपली जी चुकलेली रांगोळी आहे ती तिथे झाकली जाते. हे बघा, तुम्हाला कोणाला लक्षात पण नाही येणार की आपण तिथे लाईन चुकून मोठी काढली होती ती, म्हणजे पाहू शकताय तुम्ही
पी आपलं व्यवस्थित रेग्युलर पीसारखं झालं आहे. आता आपण काय करणार आहे, हे लाईटमध्ये लिहिलं आहे तर आता आपण हे परत आउटलाईन काढून घ्यायचे आणि डार्कमध्ये लिहून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राची रांगोळी मी कशी हाताने काढून घेते ते पण तुम्ही तिकडे पाहू शकता. तर आता इथे मी ह्याला डार्क करून घेते आणि याचा आता फायनल लुक तुम्हाला दाखवते. आणि आपलं हे डबलचं डार्क करून पण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ही आपली रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही फायनल लुक पाहू शकता.